साहेब दोन मिनिट असतो गाडी हायवेला असेल ना तर 100% करवे करा आपण काय करे हायवे तर विषय आणि काय माहिती का गाडी आतमध्ये म्हणून आम्ही काय करू बाकी काहीच नाही आम्ही तुम्हाला विरोध करण्याचं कारण नाही तुम्ही आम्हाला उलट मदत दिली पाहिजे अहो मदतच आहे ही फक्त आमचं म्हणणं काय आहे गाडी हात लावणार नाही बाकी काही नाही आता माहित झालं काय विषय आणि कारवाई आहे ना 100% द्यावा चालू कंटिन्यू रोजच चालू आहे आग चालू केली 4 दिवस केली परत बंद केली परत बंद करू गाड़ी का नंबर पूर्ण नंबर नो पार्किंग बघा ना वर लावलेले आहेत बोर्ड बघा ना आतमध्ये बघा ना तुम्ही तिथं नारायणगाव येथील ट्रॅफिकचा प्रश्न खूपच गंभीर आहे. गेली कित्येक वर्ष त्याच्यावरती अनेकदा चर्चा झालेली आहे. परंतु जे अस्ताव्यस्त पार्किंग केलं जातं नारायणगावच्या एस टी स्टँड समोर त्याचप्रमाणे जुन्नर रोडला त्याच्यामुळं खूप मोठा ट्रॅफिकचा जाम होतो. अनेक लोकांना त्याचा मनस्ताप देखील सहन करावा लागतो. ॲम्ब्युलन्स जात नाहीत त्यामुळं नारायणगाव पोलीस स्टेशन आणि नारायणगाव ग्रामपंचायत यांनी इनिशिएटिव्ह घेऊन गेल्या 3 दिवसापासून नो पार्किंग झोन बनवलेले आहेत. त्यामध्ये नारायणगावच्या स्टँडचा समोरील भाग त्याचप्रमाणे जुन्नर रोड खेबड्याच्या वडापावपर्यंत तिथपर्यंतचा जो एरिया आहे त्यावर नो पार्किंगचे बोर्ड देखील लावलेले आहेत. परंतु तरीही लोक त्या ठिकाणी चारचाकी गाड्या पार्किंग करतात आणि त्यामुळं अजूनही ट्रॅफिक जॅम होतं आहे. त्यावर पोलिसांनी अतिशय स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन API गोरड साहेब यांनी सर्वांना आदेश दिले पोलिसांना की प्रत्येक गाडीला जाम लावला गेला पाहिजे आणि सर्व पोलीस तिथं मोठ्या प्रमाणात स्टाफ उपलब्ध आहे आणि जॅमर लावले जात आहेत. परंतु स्थानिक लोकांच्या गाड्यांना ज्यावेळेस जॅमर लावला जातो त्यावेळी स्थानिक लोक पोलिसांशी हुज्जत घालतात आणि आम्ही आत्ताच 2 मिनिटासाठी लावली होती 5 मिनिटासाठी लावली होती अशा प्रकारे हुज्जत घालून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न पण देखील करत आहे. परंतु पोलीस देखील ठाम आहेत आणि ते कोणतीही गाडी पावती फाडल्याशिवाय सोडत नाही. कॅमेरामन राजेश आंबलेसह मी किशोर वारोळे, I1 न्यूज, नारायणगाव.